रहा पैसे ने एक पाकी जा रहा है जो आवरेंस पैसे दोगुना ये पैसे है ना। हाय गाइस अभी निकाल लो राजस्थान ला पाँच तारा लिंग दिले ला पाँच सौ डाल साढ़े सा संडे जी पूरे गए थे ना टाट काय बसते था या बाहर तो करो दे तो बसो ये चला फाइनली 5:30 आले आणि आम्ही आता जासई सोडलेली आहे जासई सोडत आहोत जासईवरून निघल्यावर आम्ही पहिला स्टॉप घेतलेला आहे डिझेल भरायला डिझेलची टाकी फुल करून आता निघू एकदाच डिझेलचे कारण पेट्रोलचा उचल म्हणजे काय केलास का कल्याण लॉक आहे एक्स्ट्रा काय आहे का मला ऑफर डिझेलवर ऑफर दोन टेम चला आमचं प्लॅन तर होत सकाळी 5 निघायचं पण ते काय झालं नाही आता वाजलेत 6:30 आणि उदयपूरला वस्ती करायचा विचार होता पण आता बघूया किती वाजता कुठे पोहोचतो त्यानुसार आम्ही वस्ती करू काय उदयपूर चल 7 सकाळ सकाळ काय अजून नेरूळ नाही पार झाला आणि याही काल 7 घालवलं फास्टॅग शोधता शोधता पण आज लावला जाताने नुसतं गाऱ्याच्यावर फिरायला गेलत नंबर प्लेट हा बाबा नंबर प्लेट एक टाकली ते 7 घालवलं फास्टॅग सांगलेला अजून एक दुसरी पण काम होती आणि गुजरात बाउंड्रीवर आता पोहोचलेलो आहोत वाजलेत 9 कम्प्लीट 9 गुजरातच्या बाउंड्रीवर आणि गुजरात मध्ये येऊन आता नाश्त्याला थांबलो सकाळ सकाळ काय होत यादव काय ऑर्डर दिली ढोकळा 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 वेलकम टू गुजरात गुजरात मध्ये आलो म्हणून जिलेबी पापड खाऊन बघतो कसं लागतं इथलं फेमस आहे बोलल्यावर खायला तर पाहिजे एकदा ट्राय करायला एक और ए जिलेबी पापडा आलं नाही 2,000 तरी पाठवा सांगले गुजरात मध्ये आहोत आता नाश्ता करून झालाय 9 आणि उदयपूर इथून 631 किलोमीटर दाखवतोय 10 रनिंग अजून आमचे टाइमपास चाललाय येताना पोचू घरात गोल्यावट संघटना हा अख्खा मेडिकल घेऊन आलाय तो दुपारचे 2 आणि रस्त्याच्याच बाजूला जेवायला थांबलो अडीच वाजलेत आणि वडोदरा मध्ये आहोत आणि इथून अंतर आहे अजून 322 किलोमीटर आहे अजून 5 रनिंग आहे चढाईवर आता बदली झालाय चढाईवर तुम्ही बघू शकता आणि इथं आम्ही रूम घेतली आहे उदयपूर मध्ये संध्याकाळी 7 पोचलेलो पण रूम शोधताना 8 आणि आता जेवण वगैरे बाहेरचीच आम्ही घेऊन आता चाललोत आणि कसं वाटतंय पहिला दिवस ट्रॅव्हलिंग जेवण आता झोप जेवण वगैरे करून आता आम्ही झोपतो आणि सकाळी भेटू बाय बाय डे 2 गुड मॉर्निंग आणि आजचा दुसरा दिवस सकाळचे 9 तरी यांच्यात काही तयारी होत नाही हे बघा आदित्य घरात फक्त तयारी करून बसलाय सनी केणी आपले केस सेट करताना आणि आता उदयपूर एक्सप्लोर करायला निघालोत अजून तयारी चालली बाकीच्यांची संकेत टाकूर अजून अंघोळ नाही गेली संकेत टाकूर मी
तुझी केस हलणार नाही आता नको तो मारू आता 9:10 झालेत आणि फायनली निघालो तर रूम सोडलेले आहेत आवाजलेत कम्प्लीट आणि आता पहिला स्पॉट करायला चाललो उदयपूरमध्ये सरल 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 300 मीटर यांची आईस टिंग बिल्ला बघतो राईट का लिफ्ट आहे राईट राईटला बंद आहे जगदीश टेम्पलला त्याला रिक्षा गेली पाच जण नाही एक रिक्षा बोलले हो काय आणि आता आम्ही जगदीश टेम्पल इथे पोहोचलेलो आहोत परलो पाया मंदिर आहे इथं बघण्यासारखं आहे उदयपूरमध्ये पहिलाच आम्ही तो स्पॉट करून आता दुसरे स्पॉट करायला निघालो जुलै ते ऑगस्टमध्ये इथं पावसाची सुरुवात होते त्यामुळे खूप गरम करते इथं सनस्क्रीन घ्यायला लागेल आपल्याला पायरेट इंजर आहे डायरेक्ट खलती जाईल कोण टेम्पल यायचं असेल तर पार्किंगची व्यवस्था नाही जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही पार्किंगला लावा आणि तिथून रिक्षा करून या कारण इथं पार्किंगची समस्या आहे खूप माझा यात काय करतोय मी 2 MC घाईन तुला काय करत आहे खाऊन आता सँडविच वर थोडाफार नाश्ता जगदीश टेम्पल करून आता सिटी पॅलेसला चालत चालत टेम्पल जर तुम्ही पहिला केला तर इथूनच सिटी पॅलेसला जायला रस्ता आहे चालत गेलं तर 3 मिनिटात तुम्ही पोचवू शकता आणि 2 मिनिटात आम्ही सिटी पॅलेसला पोचलो तिथून तिकीट काढायला लागेल प्रत्येकाचे 300 आणि सिटी पॅलेसला जायला पर हेड 300 रुपये आहे जर तुम्ही सिटी पॅलेसला येत असाल तर तुम्हाला गाईड हवं असेल तर 300 रुपये गाईड घेतो पहिले खाली इथे हत्ती बांधले जात पॅलेसच्या समोर खूप सारे इथे शूटिंग झाले आहेत प्रेमरतन धनपाई ओ ये जवानी है दिवानी समोरच गार्डन आहे हा यांचा राजवाडा आहे प्रिन्स आहे ते इथे आणि हे अजून पण इथेच राहतात पॅलेसमध्ये आणि ही पॅलेसची एंट्री फुल वजन 35 किलो 35 किलो इतका वेट आहे सबका मिला फुल शूटिंग झाली त्यामुळे ते शूटिंगचा चष्मा इथे ठेवले ते एका वारामध्ये घोडा आणि माणूस कापलेले म्हणून ती पेंटिंग नंतर ते बनवलेली आहे राज्याभिषेक होतो इथे तेव्हा इथं 1 लाख चांदीचे सिक्के इथे ठेवतात राज्याभिषेक होताना केलेली आहे हे जे तुम्ही बघता गोल्डन ते सोनं आहे पूर्णपणे हा व्ह्यू पॉइंट आहे इथून बेस्ट व्ह्यू दिसतो या पॅलेसमधून तुम्ही जो बघता तो लेक पॅलेस आहे हा ताजला दिलाय हॉटेल म्हणून रेंट त्याचं महाराजांना जातो आणि समोर जे बघता तिथं अंबानीच्या मुलीची रिसेप्शन झालेला ये पूरा
वाकर तिकर रस्त सूर्य बनवलेलं सोन्याचं महाराजांनी पूर्ण सोन्याचं आहे 1 किलो 80 ग्रॅमचं आहे सोन्याचं पहिले असं होतं नंतर असं झालं आणि नंतर हा मॉडेल जो आता आहे राजा आहे तिथले इथेच राहतात समोरचा पॅलेस आहे जिथे अजून राजा राहतात आणि या मूर्त्या आहेत ज्या मुघलाई तोडलेल्या इथं म्युझियम बनवून ठेवलेल्या आहेत या मूर्त्या जी गाईड माहिती देतो ते शूटिंग करायची त्यांना परमिशन नाही कारण ते यूट्यूबवर टाकतात आणि त्यांचे कमिटी आहे म्हणून ते सांगतात की आमचं काही शूट करू नका आणि हा पूर्ण पॅलेस बघायला तुम्हाला एक तास जाईल त्यामुळे सर्व काही व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही तुम्हाला स्वतः इथं येऊन बघायला लागेल राजाच्या मुलीचं लग्न होतं त्याच्यासाठी बनवलेलं पूर्ण चांदीचं आहे असा मंडप होता आणि हे आता इथं ठेवलेलं आहे या सर्व वस्तू चांदीच्या आहेत यांचं काय आपण फोटोशूट चाललंय आपण म्हणजे का गावकपला गावकपला आवरे म्हट्या आपले अंडररूमला नेऊ इथून गेलतो आत आणि सर्व काही फिरून इथून बाहेर पडलोत सिटी पॅलेस बघून झालंय आता कुठे चाललेत बघूया पॅलेसच्या समोरच एक ज्यूस सेंटर आहे फ्रेश होता सर्वजण दमलेत आमराई गाडला जायला परत एकदा 5 जण रिक्षात ₹100 घेतो रिक्षावाला आणि आता आमराई घाटला चाललो एका माणसाची 10 रुपये एंट्री आहे आमराई घाटला हे बघा लगेच इथं पण फोटोशूट चालू केला आहे आदित्य घरात फोटोशी काही घेणं देणं नाही प्रश्न विचारला 300 रुपयान बोलले व राजा लई कमवत असेल एके दिवसात पण तसं काही नाही त्याने गाईडने सर्व काही सांगितलं ते 300 रुपये ट्रस्टला जातात आणि राजाचा बिझनेस म्हणजे हॉटेल बिझनेस आहे हा समोरचा तुम्ही हा हॉटेल आहे ताजने घेतलं आहे रेंटवर आणि त्या हॉटेलची प्राईस 6 लाखापासून रूम ते 11 लाखापर्यंत जाते आणि लग्न कोणाचं असेल तर ती जास्तीत जास्त 20 किंवा 26 लाखापर्यंत जाते फारशी नाही आपण यायचं आद्या तुझ्या लग्नाला बजेट आहे बजेट नाही सिटी पॅलेस हिवाळ्यासाठी बनवलेलं राहण्यासाठी हा राजवाडा खरं तर रॉयल फॅमिलीनी उन्हाळ्यात राहण्यासाठी बनवलेलं उन्हाला पावसाला हिवाळा असे 3 ऋतूंसाठी त्याही 3 राजवाडे बनवलेले आणि हे दोघं बघा फोटोशूटसाठी लोकेशन बघताने ए तो बघला का अंबानीच्या पूर्वीचा रिसेप्शन झालं तो हा तिथं रिसेप्शन झालेलं हो आणि या हॉटेलमध्ये अंबानीच्या मुलीचं रिसेप्शन होतं जूनची एंडिंग चालू आहे तरी पण इथं पावसाचा काहीच नाही थेंब नाही पडत पाऊस खूप गरम करते जसं काही मे महिना चालू आहे आणि 5 मिनिटात घाट बघून झालं आहे आणि लागली सगळ्यांना भूक चला आता हॉटेल बघायला चाललेत हॉटेल शोधून आता जेवायला बसले मटन आहे तो राजस्थानी लाल मांस बघूया कसा लागतंय अ फ्यू इंचेस लेटर जेवण करून रूमवर येऊन फ्रेश होऊन आता मान्सून पॅलेस बघायला चाललो उदयपूरमध्ये
वरती जायचंय मान्सून पॅलेस डोंगरावर. मानशी 100 रुपये आणि गाडीचे 300 रुपये असं येतो. तिकीट काढायला लागतं, त्याच्यामुळे खूप लाईन आहे आणि गाड्या पण खूप आहेत. आणि आता वरती पोचलेलो आहोत. सकाळी जो सिटी पॅलेस बघितलेला त्याच राजांनी हा पॅलेस पावसाळ्यासाठी बांधलेला, त्याला राहायला तोच बघायला चाललो. तुम्हाला यायचं असेल तर 5 आधी या, कारण 5 वाजता बंद होतो. प्राण्यांचं स्टॅच्यू आहे तेवढंच आहे, इथं जास्त काही बघण्यासारखं नाही, खास काही बघण्यासारखं नाही आहे. जर तुम्हाला फ्री टाईम असेल, जास्त वस्ती असेल उदयपूरला, तर तुम्ही हा स्पॉट बघू शकता, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. 5:30 वाजलेत आणि अजून 2 स्पॉट राहिलेत बाकी बघायचे. बघूया कसं काय होतंय, की एक स्पॉट करून आम्ही रूमवर जात आहोत, ते थोड्या वेळात समजेल. नेहरू पार्क जवळ आलो बोटिंगला. 90 रुपये पर पर्सन आहे तिकीट. लाईफ जॅकेट घाला, लाईफ जॅकेट घाला. गोव्याला अशी तुटी टाकलेली समुद्रात. सनी लाईव्ह सिस्टीम, सनी लाईव्ह सिस्टीम. छोटीशी बोट राईड देखील झालेली आहे. थोडीफार शॉपिंग पण केली. मटन बनवायचं आहे, चिकन बनवायचं आहे. मॅगी मॅगी टोमॅटो चाललो. आता मस्तपैकी आता जेवण बनवू, जेवू आणि झोपतो. उद्या सकाळी लवकर निघायचंय. सकाळचे 10 वाजलेत. उदयपूर पूर्णपणे बघून झाले आहे. इथेच व्हिडिओ संपवतो. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटू. पुढं आता निघालो आता माउंट आबूला. ते तुम्ही दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल तुम्हाला. बाय बाय.